हरिओम श्रीराम अंबज्ञ, माझं नाव जयश्रीरा निकम, ठाणे पश्चिम उपासना केंद्र. मी आज मला आलेला अनुभव मी सांगणार आहे. अगदी रिसेंटली एक 4-5 महिन्यापूर्वीचा आहे. एक 4 वर्षापूर्वी मला सडनली इथे धडधडायला लागलं आणि त्याचबरोबर माझ्या हृदयाचे ठोकेसुद्धा फार फास्ट व्हायचे. आणि मग हे असं अधूनमधून सतत होत होतं, म्हणून मी दादांकडे गेले आणि मग मी त्यावेळेस दादांना हे सगळं सांगितलं. तर दादा म्हणाले, आपण एक थायरॉईडची टेस्ट करून बघूया. आणि मग आम्ही ती दादांनी सांगितल्याप्रमाणे मी ती थायरॉईड टेस्ट केली. थायरॉईड टेस्ट निगेटिव्ह आली. आम्ही दादांना रिपोर्ट दाखवला तर दादा म्हणाले, काहीच प्रॉब्लेम नाही, निगेटिव्ह आहे म्हणून. आणि मग अंबज्ञ म्हणून मी निघाले. पण ते असं मला सतत वारंवार होत होतं, पण मी काही लक्ष देत नव्हते. पण नंतर पुन्हा मला 1-2 वर्षानंतर तो त्रास जरा जास्त जाणवायला लागला. मी परत दादांकडे गेले. दादांनी सेम त्यावेळेस मला अगेन थायरॉईड टेस्ट करायला सांगितली, जी मी केली आणि ती परत निगेटिव्ह आली. दादांना मी सांगितलं, दादा म्हणाले, काहीच प्रॉब्लेम नाही, निगेटिव्ह आहे. आणि मग परत तसंच सेम झालं. परत 1-1.5 वर्षांनी मला त्रास झाला. मी दादांकडे गेले, दादांनी परत मला थायरॉईड टेस्ट करायला सांगितली, परत ती निगेटिव्ह आली. दादा म्हणाले की काहीच प्रॉब्लेम नाही. पण यावेळेस मात्र मी दादांना म्हटलं, पण दादा मला त्रास होतो आहे, काय करायचं. तर मग म्हणाले दादा, ठीक आहे, आपण एक सोनोग्राफी करून बघू. म्हणून मला दादांनी सांगितल्याप्रमाणे मी ठाण्यामध्ये सोनोग्राफी केली. आणि मग सोनोग्राफीचा रिपोर्ट आला आणि मी तो घेऊन दादांकडे गेले. दादाने तो रिपोर्ट पाहिला आणि दादा म्हणाले, काही चिंता करू नको, काहीच प्रॉब्लेम नाही. पण मी म्हटलं, दादा मला त्रास तर होतोच आहे. मग दादा हसून म्हणाले, मग काय करायचं आपण, मला काहीच बोलता येईना, काय करायचं आहे म्हटल्यानंतर. दादा म्हणाले, बरं मग मी तुला सांगतो, कोकिळाबेन हॉस्पिटलमध्ये मी सांगेन त्या डॉक्टरांना तू भेट म्हणून. पण हे तुला वाटतं म्हणून तू जायचं आहेस, मला याची गरज वाटत नाही आहे. आता असं दादा म्हटल्यानंतर आपण पुढे काहीच बोलू शकत नाही ना. दादांना जर त्याची गरज वाटत नाही म्हणजे नक्कीच ते माझ्यासाठी पण गरजेचं नाही आहे. आणि अगदी तो विषय मी तिथेच क्लोज केला. म्हणजे मी विचार केला की जर दादांना जर याच्यात काहीच प्रॉब्लेम वाटत नाही तर होऊ दे, मला काही त्रास होऊ दे, तर मला काही होणार नाही असं म्हणजे माझा विश्वास त्यावेळेस झाला. आणि त्याच्यानंतर हे कोविड आलं. 2 वर्षामध्ये आपल्या आता दादांचे क्लिनिक्स बंद आहेत ना, त्याच्यामुळे कधी या गोष्टीकडे मी लक्ष दिलंच नाही. आणि अधनंबंधनं ते त्रास व्हायचा पण मी लक्ष दिलंच नाही. पण आता ह्या लास्ट 1 इयरमध्ये काय झालं, माझ्या इथे गाठ दिसायला लागली. ती मला दिसतच होती पण मी लक्ष देत नव्हते, कारण का आपल्या दादांनी सांगितलं आहे की आता बिंदास राहायचं, काहीच प्रॉब्लेम नाही. पण व्हायचं कसं, माझे रिलेटिव्स, माझे फ्रेंड सर्कल मला सगळे म्हणायचे, अगं तुझ्या इथे कसली गाठ आहे गं, तुला काही प्रॉब्लेम आहे का, काही थायरॉईड वगैरे आहे का. तर मी म्हणायचे, नाही मला काहीच प्रॉब्लेम नाही म्हणून. पण मग नंतर मी स्वतःच कॉन्शियस खूप व्हायला लागली. मला ना असं गिळताना असं जाणवायचं की इथे काहीतरी आहे. पाणी प्यायल्यानंतर कधीकधी मला ठसका लागायचा, अन्न कधीकधी ठसका लागला की ते बाहेर यायचं. मग मात्र मला थोडंसं घाबरल्यासारखं व्हायचं, कारण आमच्या रिलेशनमध्ये एक असं झालेलं आहे, त्यांना असंच ठसका लागायचा, अन्न ठसका लागलं की अन्न बाहेर यायचं. आणि त्यांना मग तो कॅन्सर डिटेक्ट झाला होता. मग मला असं वाटायला लागलं, बापरे मी दुर्लक्ष तर करत नाही ना मला जे काही होत आहे ते, कारण का आता तर दादांचे क्लिनिक बंद आहे आणि मी काही सांगू शकत नाही आहे. तर मग एक दिवस मी काय केलं, म्हणजे आत्ताच 1-9 महिन्यापूर्वी मी आमच्या ती खाली डॉक्टर आहेत आमचे, त्यांना मी असं अगदी सहज दाखवलं. म्हटलं हे असं आहे. तर ते डॉक्टर म्हणाले की आपण एकदा सोनोग्राफी करून बघू. मग मी सोनोग्राफी केली. त्याची सोनोग्राफी केल्यानंतर तो रिपोर्ट आला. त्याच्यामध्ये मात्र ना असं दाखवलं की इथे गाठ आहे आणि त्याची वाढ बऱ्यापैकी मोठी आहे, तर ते थोडं ॲबनॉर्मल आहे. आणि त्याने मग त्याच्यामध्ये त्या रिपोर्टमध्ये असं मेन्शन केलं की FNAC आपल्याला टेस्ट करावी लागेल. त्याच रात्री मी माझे सगळे रिपोर्ट डॉक्टर नीलम पडेलकरांना मी व्हॉट्सअप केले. आणि मग नीलम पडेलकरांनी म्हटल्याप्रमाणे मी दुसऱ्या दिवशी त्यांना कॉल केला. तर त्या मला म्हणाल्या, दादांचा असा निरोप आहे की आपण एका ENT स्पेशालिस्टला दाखवूया. आणि त्याप्रमाणे मी डॉक्टरांकडे मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघंही गेलो. आम्ही तिथे गेलो, त्यांना भेटलो, त्यांनी मला तपासलं. तर त्यांना थोडंसं काहीतरी वेगळं वाटलं. तर ते म्हणाले, रिपोर्ट बघायला, आणि म्हणाले मी काही ट्रीटमेंट चालू आता नाही करणार, आपल्याला पुन्हा एकदा सोनोग्राफी करावी लागेल, परत एकदा FNAC करावी लागेल, FNAC करावीच लागेल, थायरॉईड रिपोर्ट करायला लागेल. तर मी डॉक्टरांना म्हटलं, डॉक्टर मी तर आता सोनोग्राफी केली आहे. तर नाही म्हणे, मी या रिपोर्टवरती बिलीव्ह नाही करणार, तुम्हाला हे मी जेवढ्या काही टेस्ट सांगेन त्या सगळ्या तुम्हाला हिंदुजा हॉस्पिटलमधून करावे लागतील.
तर थोडं म्हणजे ना हे सगळं रिपोर्ट डॉक्टर हॉस्पिटल म्हटलं की म्हणजे घाबरायला झालं मला. तर मी डॉक्टरांना म्हटलं, डॉक्टर FNAC टेस्ट म्हणजे काय असतं? तर ते म्हणाले काही नाही, ह्या गाठीची एक टेस्ट होईल, FNAC पण बघणार आणि त्याचबरोबर ती कॅन्सर गाठ आहे की नाही हे चेक करणार, आणि त्याच्यानंतरच मी पुढची काहीतरी जे काही ट्रीटमेंट असेल ते मी डिसाईड करू शकतो. असं डॉक्टर तसं म्हटल्यानंतर माझी म्हणजे माझ्या आणि माझ्या मिस्टरांच्या पायाच्या पायाखालची जमीनच सरकल्यासारखं झालं. खूप घाबरले, मी क्लिनिकच्या बाहेर आले आणि खूप खूप रडले. त्यानंतर आम्ही हिंदुजा हॉस्पिटलला गेलो आणि आम्ही ते सगळे डॉक्टरांनी दिलेले प्रिस्क्रिप्शन्स दाखवले आणि त्या टेस्टसाठी आम्ही अपॉइंटमेंट घ्यायचं ठरवलं. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला सोनोग्राफीची मिळेल अपॉइंटमेंट, पण FNAC अशी लगेच नाही मिळणार तुम्हाला. त्याच्यासाठी काही रूल्स असतात, ते सगळे म्हणजे आपल्याला ते फॉलो करूनच ती तो रिपोर्ट आपल्याला करता येतो. मला सोनोग्राफी केली आणि सोनोग्राफीमध्ये पण त्यांनी सांगितलं की तुम्हाला FNAC ही करावीच लागेल म्हणून. आणि मग त्याच्यानंतर मला 8 दिवसानंतर हिंदुजा हॉस्पिटलमध्ये FNAC अपॉइंटमेंट मिळाली. 8 दिवसानंतर, ते 8 दिवस माझ्यासाठी भयंकर होते. 8 दिवसानंतर ते रिपोर्ट करायचं म्हटल्यानंतर त्या 8 दिवसामध्ये मला काहीच सुचलं नाही, काय करू काय नाही करू, काय माझा रिपोर्ट येईल, मला कॅन्सर तर नसेल असं मला वाटायला लागलं. मग मी बापूंच्या फोटोच्या समोर बसायची आणि मी खूप रडले. बापूंना म्हटलं, जे काय आहे ते सगळं तुझ्यासमोर आहे, माझे जर प्रारब्धाचे हे भोग असतील तर मला हे भोगण्याची शक्ती दे आणि तू माझ्याबरोबर राहा, माझ्याबरोबर राहा, हे भोगण्याची शक्ती दे आणि माझ्याबरोबर राहा. मला जर काही झालं तर माझ्या मुलांची काळजी तू घ्यायचीस, असं मी अगदी ठणकावून बापूंना म्हटलं. 8 दिवस मला झोप यायची नाही, मी रात्रभर जागी राहायची आणि बापूंशी बोलत राहायची. एक दिवस असं झालं की मला ना झोप नाही 8 दिवस, माझं विचारांचं ओझं काय होणार याचं ओझं सगळ्या गोष्टींचा विचार करून करून मन थकून गेलं होतं. आणि त्या रात्री बापूंना म्हटलं, मला बापूराया मी खूप थकली आहे, मला हे ओझं सहन नाही होत आहे, माझं जे काही टेन्शन आहेत विचार आहेत बाप्पा मी आज हे सगळं मी तुझ्याकडे देते. हे मी रात्री 2-2:30 बापूंशी बोलत असेन, हे सगळं मी बापू तुझ्याकडे मी सोपवते, मला बापू प्लीज शांत झोप लागू दे. आणि मी असं बोलली आणि मी कधी झोपले मला कळलंच नाही, मला कधी झोप लागली. दुसऱ्या दिवशी मी सकाळी उठले आणि मला खूप त्या दिवशी खूप खूप छान वाटलं. बापाला आंबदने म्हटलं आणि माझा FNAC दिवस दुसऱ्या दिवशी होता. मला दुसऱ्या दिवशी माझी ती हिंदुजा हॉस्पिटलला टेस्ट होणार होती. मग आदल्या दिवशी मी बापूंचं पादुकापूजन केलं आणि माझ्या नवऱ्यांनी आपल्या मंत्रगजराच्या 16 माळा केल्या. घरात सगळ्यांना खूप टेन्शन होतं, माझी मुलं म्हणायची मला, मम्मी तू कशाला घाबरतेस, बापू आहेत ना, दादा आहेत ना, आई आहे ना, दादानी सांगितलं आहे ना आपल्याला की काही होणार नाही आहे, सगळं काही चांगलं होणार आहे, तर तू काय एवढं विचार करतेस. म्हणजे मला माझी मुलं आणि माझा नवरा मला खूप खूप मानसिक आधार त्यांनी त्यावेळेस मला दिला, पण मला त्यांचीच काळजी लागून होती की मला काही झालं तर त्यांचं कसं काही होणार. हिंदुजा हॉस्पिटलला त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी कोविड टेस्ट केली, फास्टिंग होतं 6-7 तासाचं, ते तसं करून आम्ही हिंदुजा हॉस्पिटलला सकाळी 10 वाजता पोचलो. 11 वाजता माझं टेस्ट होती. त्यांनी ठरल्याप्रमाणे सगळ्या प्रोसिजर करून मला आतमध्ये घेतलं आणि गळ्यातलं लॉकेट काढलं आणि हातामध्ये बापूंचं लॉकेट धरलं आणि बापाला म्हटलं, बापू हे माझं टेस्ट करत असतील डॉक्टर, पण माझ्यासाठी ह्या सगळ्या टेस्ट तूच करणार आहेस, त्याच्यामुळे तू बघून घे आता आणि तूच काळजी घे माझी याच्या पुढे काय करायचं ते. आणि मी बेडवरती झोपले आणि त्यांनी माझं प्रोसिजर सगळ्या टेस्टच्या चालू केल्या आणि माझा फक्त आपल्या रामा रामा आत्मा रमा हा मंत्र गजर मनात चालू होता. ओ मन सामर्थ्य दाता, एक 15-20 मिनिटानंतर माझी टेस्ट झाली आणि मग मला ती मला काय सांगणार. मी माझ्या कानावरती हात ठेवला आणि म्हटलं, डॉक्टर तुम्हाला आता जे काही माझ्याबद्दल सांगायचं, माझे मिस्टर बाहेर बसले, तुम्ही त्यांना सांगा. म्हणजे मला काहीच ऐकायचंच नव्हतं आता याच्या पुढचं. मी बाहेर गेले, त्यांना जे काही सांगायचं होतं माझ्या मिस्टरांना त्यांनी सांगितलं आणि आम्ही 2 दिवसानंतर ह्याचा रिपोर्ट मिळेल म्हणून सांगितलं आणि मग आम्ही तिथून निघालो. आता हा रिपोर्टसुद्धा मला 2 दिवसांनी मिळणार होता. हे 2 दिवसही माझ्यासाठी भयंकर होते, भयंकर. म्हणजे रिपोर्ट काय येणार याच्यावरती माझं सगळं फ्युचर डिपेंड होतं. आणि ऑलवेज नेगेटिव्हच विचार, बापू बरोबर आहे, दादांचे शब्द आहेत की काही होणार नाही, तरी मला खूप भीती वाटत होती.
आणि तो 2 दिवसानंतर माझ्या नवऱ्याला त्याचा रिपोर्ट त्यांनी मेल केला. मी हॉलमध्येच बापूंच्या फोटोसमोर बसली होती आणि माझा नवरा आतून आला आणि म्हणाला, जयू बापूंना अंबन्य म्हण, थँक्यू म्हण. तर मी म्हटलं, काय झालं, तुझा रिपोर्ट आला. तर म्हटलं, काय झालं. तो म्हणे, तुझा कॅन्सर निगेटिव्ह, कॅन्सर रिपोर्ट तुझा निगेटिव्ह आला, दा बापूंची कृपा. आणि बापूंना अंबन्य म्हटलं, दादांना अंबन्य म्हटलं, मोठ्या आईला अंबन्य म्हटलं आणि साश म्हणजे लोटांगण घातलं बापूंच्या पुढे फोटोसमोर. खरंच हा आनंद फक्त मला बापूंनी दिला. माझ्यावरती आलेलं इतकं मोठं संकट बापूंनी दूर केलं. खूप आनंद झाला त्या दिवशी, खूप आनंद झाला. आणि मग दादांना त्या दिवशी तो रिपोर्ट पाठवला आणि मग दादा म्हणाले की आता हा रिपोर्ट डॉक्टरना तुम्ही दाखवा आणि ते जसं म्हणतील तसं आपण फॉलोअप करू. तर आम्ही हो म्हटलं आणि दुसऱ्या दिवशी त्यांची अपॉइंटमेंट घेऊन डॉक्टरकडे आम्ही गेलो आणि त्यांनी रिपोर्ट हातात घेतला आणि म्हणाले, अरे वा, इट्स अ मिरॅकल, पार्टी करा पार्टी. म्हणजे खूप छान रिपोर्ट आला, अपेक्षित नव्हता, पण अपेक्षित नव्हता. तर मी म्हटलं, हो डॉक्टर थँक्यू. तर मला आणि थँक्यू डॉक्टर. तर ते मला लगेच त्या क्षणाला आम्हाला म्हणाले, नाही थँक्यू मला म्हणू नका, थँक्यू तुम्ही यांना म्हणा. तर मला आम्हाला त्यावेळेस कळलं नाही, पण त्यांचं जो प्रिस्क्रिप्शन होतं त्याच्यावरती डॉक्टर सुचित वैद्य म्हणून लिहिलेलं होतं. तर ते त्यांच्या नावावरती बोट ठेवून म्हणाले, तुम्हाला जे काही म्हणायचं तर थँक्यू तुम्ही त्यांना म्हणा. मी म्हटलं, हो डॉक्टर. म्हटलं, दादा आणि बापू यांच्या आशीर्वादामुळे केवळ ह्या मोठ्या संकटातून मी बाहेर पडले. तर हो म्हणाले. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी त्यांची ट्रीटमेंट चालू केली. म्हणजे त्यांनी एवढं मोठं प्रिस्क्रिप्शन, त्यांनी एवढ्या औषधांची मोठी लिस्ट मला दिली. मी म्हटलं, ठीक आहे, मला निदान कॅन्सर तसला आजार होण्यापेक्षा मला ही औषधं चालतील. आणि मी अगदी आनंदाने बाहेर आले आणि तेवढी औषधं मी सगळी विकत घेतली आम्ही खाली मेडिकलमध्ये आणि मी घरी आली. 2 दिवस मी ते औषधं खाल्ली आणि त्या दिवशी नवरा मला माझा सहज म्हणाला, अगं तू हे प्रिस्क्रिप्शन दादांना पाठवलंस का? तर मी म्हटलं, अरे नाही रे, आता ही औषधं आपल्याला खायचीच आहेत ना. तर म्हणाले, तर तरीही म्हणे केवढी भयंकर औषधं आहेत ती, स्टिरॉईड आहे ह्याच्यामध्ये, केवढ्या हायर अँटीबायोटिक्स आहेत आणि बरंच काही आहे. एक तर गोळी तुला लाईफलॉंग घ्यायची, दादांना तर तू पाठवायलाच पाहिजे ना. आणि मग मी त्या दिवशी त्या डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन डॉक्टर नीलम पडेलकरांना मी पाठवलं आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी दुसऱ्या दिवशी त्यांना कॉल केला. तर नीलम पडेलकर म्हणाले की दादांनी निरोप दिला आहे, मला गरज वाटत नाही ह्या औषधांची की ही औषधं घ्यावीत. तर मी म्हटलं, म्हणजे नाही, दादा म्हणाले या औषधांची गरज नाही आहे. मग आम्हाला तर त्यावेळेस काहीच कळे ना म्हणजे काय. तर दादा म्हणाले की आपण एक ओपिनियन अजून एक ओपिनियन घेऊया. परत मी म्हटलं, बापरे, आता परत नवीन डॉक्टर, परत हॉस्पिटल, परत टेस्ट, हे सगळं परत. पण दादांनी सांगितलं ना, मग आपल्यासाठी जे जे दादा सांगतात ते आपण करायचं असतं. डॉक्टर गिरीश परमारांची अपॉइंटमेंट घेतली आणि आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि मग त्यांनी ते आधी तर रिपोर्ट मी त्यांना दाखवले तर त्यांनी ते बघितलंही नाहीत आणि त्यांनी मला पूर्ण चेकअप त्यांनी केलं. त्यांना जे जे काही विचारायचं होतं त्यांनी मला ते विचारलं आणि नंतर मग ती माझी सगळ्या रिपोर्टची फाईल बघितली आणि ते औषधांची. तर ते म्हणाले की ह्या औषधांचा काहीच रोल तुमच्या शरीरामध्ये नाही आहे, तुम्हाला ह्या औषधांचा काही उपयोग नाही, ही औषधं आपल्याला घ्यायचीच नाही आहेत. मग म्हटलं, मग काय करायचं? नाही म्हणे, एकही गोळी घ्यायची नाही, फक्त 6-6 महिन्यांनी आपण याचं टेस्ट करायचं आणि जर याचं ग्रोथ ह्या वाढली तर फक्त ऑपरेट करायचं, फिनिश, बाकी दुसरं काही गरज नाही. आणि त्या क्षणाला मी आणि माझे मिस्टर हे दोघं एकमेकांपुढे बघायला लागलो, बापरे हे काय आता. म्हणजे दादांचा जो 4 वर्षापूर्वीचा जो शब्द होता की काहीही लक्ष ह्याच्याकडे देऊ नकोस, तो तसाच खरा होता अगदी शेवटपर्यंत. म्हणजे मी ह्या एवढ्या मोठ्या गोष्टीतून मी गेले, एवढं काय झालं, तर एवढ्या सगळ्या ह्याच्यातनं मला साधी एक गोळी तरी असावी. मी एकही गोळी मला म्हणजे मला घ्यायचंच नाही म्हणून सांगितलं आणि मला गरजही नाही. म्हणजे खरंच म्हणजे बापू आणि दादा आणि आई यांच्या कृपेने मी ह्या संकटातून किती अलगद बाहेर पडले. बापूंनी माझ्या संसाराची आणि माझ्या मुलांची किती काळजी घेतली. खरंच बापू, जन्मजन्मी तुमची रूढी असेल. हरिओम श्रीराम अंबज्ञ. नाथ संवित, नाथ संवित, नाथ संवित.